रेशमा माने 24 तास SMS न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। आता पाहूया सोलापुरातील व महाराष्ट्रातील घडामोडी। कर्नाटक लिंगायत एज्युकेशन KLE सोसायटीच्या अण्णाप्पा काडाली प्रशालेमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे KLE संस्थेचा स्थापना दिन म्हणजे संस्थापना दिन हा विविध स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन उत्साही वातावरणात संपन्न झालाय। यावेळी स्थानिक नियामक मंडळाचे सदस्य सुनील रिक्के यांच्या शुभ हस्ते आणि प्रमुख पाहुणे प्रसिद्ध वकील बसवराज सलगर, मुख्याध्यापक अनिल पाटील, उपमुख्याध्यापिका सुरेखा मवाणे, पर्यवेक्षक दत्तात्रय पाटील, प्राथमिक मुख्याध्यापक सचिन पाटील यांच्या हस्ते संस्थेची स्थापना करणारे आदरणीय सप्तश्री यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रशालेतील क्रीडा, NCC, वक्तृत्व, शिष्यवृत्ती स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल पाटील यांनी केलं। त्यांनी कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटीच्या म्हणजे KLE संस्थेच्या 1916 स्थापनेपासून आजपर्यंतच्या प्रदीर्घ काळाच्या यशस्वीपणे केलेल्या वाटचालीची आणि आज भारतातील एक नामांकित संस्था असा झालेला प्रवास, तसेच चेअरमन डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या कार्यकाळातील संस्थेचा झालेला वटवृक्षरूपी प्रवासाची सविस्तरपणे माहिती दिली। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बसवराज सलकर यांनी आपल्या मनोगतातून KLE संस्था ही कर्नाटकात स्थापन होऊन भारताबरोबरच अनेक देशांमध्ये विस्तारलेली फार मोठी आणि विविध क्षेत्रात नावाजलेली ज्ञान देणारी संस्था असून या संस्थेमध्ये शिकायला मिळालं म्हणजे तुम्ही सर्व विद्यार्थी भाग्यवान असून या संधीचं सोनं करावं आणि जीवनात सदैव नवीन नवीन माहिती मिळवीत राहावी, तसेच जीवनात आपण नेहमी सकारात्मक विचार आणि आचार ठेवून नकारात्मक विचारांपासून दूर राहून स्वतःची आणि देशाची प्रगती साधली पाहिजे हे सांगताना त्यांनी विविध उदाहरणं दिली आणि गोष्टी सांगितल्या। सहशिक्षक धरेश्वर तडलगी यांनी कन्नडमध्ये संस्थेनं विविध शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्य यामध्ये केलेलं कार्य तसेच विकासाचे विविध टप्पे आपल्या अभ्यासपूर्ण मनोगतातून सांगितले। आणि सर्वांचे लाडके, सर्वांच्या हृदयाचं स्थान मानून बसलेले आपल्या पाठीच स्थानिक लोकल त्या कमिटीचे आमचे मित्र असलेले सर्व शिक्षक व विद्यार्थी बंधू भगिनी, KLE संस्थेचं जे वटवृक्ष जर पाहिलं तर याची व्याप्ती आपल्याला कळून येते। ज्ञान गंगा असं म्हणतो म्हणजे नदीच्या रूपात ज्ञान वाढत जात आणि तसं वाढवण्याचं काम KLE संस्था करते असं म्हटलं जातं। तर मी म्हणे की नदीने हे आता KLE समुद्रासोबत आपल्याला ज्ञान देते। सहशिक्षिका रुपाली वळसंगे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं यादीवाचन केलं, तर मीनाक्षी बिराजदार यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला। सूत्रसंचालन सहशिक्षिका सुस्मिता कोरे आणि आभार ज्येष्ठ सहशिक्षक उमेश लोहार यांनी केले।